महिलांना केरळच्या शबरीमालेत प्रवेश करण्यास परवानगी मिळाली आहे. सुप्रीम कोर्टानं हा ऐतिहासिक निर्णय दिलाय. केरळमधल्या शबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्षाच्या महिलांना प्रवेशबंदी होती, मात्र या निर्णयाने महिलांना प्रवेश मिळणार असल्याने या निर्णयाचं पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईने देखील स्वागत केलंय. महिला या पुरुषांपेक्षा दुय्यम नाहीत. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधन घातले जात आहेत. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकांवर ठरू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केलंय. तसेच 10 ते 50 वयोगटातील महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखल्यास ते संविधानिक तत्वाचे उल्लंघन करणारे ठरेल. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे, त्यासाठी लिंगावरून भेदभाव करणं योग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यावर तृप्ती देसाई यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर केरळच्या सबरीमाला मंदिरात लवकरच प्रवेश करणार असल्याचंही तृप्ती देसाई यांनी यावेळी सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालय का आज जो निर्णय आया है उस निर्णय का हम स्वागत करते हैं, क्योंकि शबरीमाला मंदिर में जो है वो 10 से 50 साल की महिलाएं जो है वो मेंस्ट्रुएशन पीरियड आता है इसलिए अपवित्र ठहराया जा रहा था. ये जो ट्रस्टियों की दादागिरी है वो कहीं ना कहीं महिलाओं पर थी, तो संविधान ने दिया हुआ समानता का अधिकार हमें मिलना चाहिए, वहां पर हमें जो राइट टू प्रे का अधिकार है वो मिलना चाहिए, इसके लिए ये हमारा आंदोलन था, वो आज यशस्वी हुआ है, तो सुप्रीम कोर्ट के निर्णय का हम स्वागत करते हैं.